थेट जे आमचा प्रतिनिधी सीमा दाते आपल्या बरोबर आहेत. सीमा, आपण बघतो सकाळी ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं होतं, त्यामुळे मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडाली. मध्यंतरी पाऊस थोडासा थांबला, त्यामुळे थोडासा मुंबईकरांना दिलासा मिळाला, पण पुन्हा एकदा पाऊस आता सुरू झालेला आहे. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या मुंबईमध्ये? नक्कीच मनुश्री, आपण पाहतोय की सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला होता. या दरम्यान सगळ्याच रेल्वे वाहतूक, मग पश्चिम असेल, मध्य असेल आणि हार्बर असेल, या तिन्ही मार्गावर खरं तर ह्या पावसाचा परिणाम जो आहे तो झाला होता. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मुंबई जी आहे ती ठप्प झाली होती, कारण या पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे बंद झाली होती. तीन तीन तास रखडत लोकांना प्रवास करावा लागला, त्याचबरोबर रस्ते वाहतूक जी आहे त्यावर मोठा परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, रस्ते वाहतूक जी आहे ती वळवली होती, ट्रॅफिकचा मोठा खोळंबा झाला होता आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. दुपारी भरतीची वेळ निघून गेल्यानंतर पाऊसही कमी झाला होता, पावसाचा जोर ओसरला होता. त्यानंतर मात्र काही प्रमाणात रेल्वे वाहतूक जी आहे ती व्यवस्थित सुरू होती, पण आता पुन्हा आपण पाहतोय की लोअर परेल असेल, परळ असेल, वरळी असेल, ठाणे शहर असेल, या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे पुन्हा ही लोकल जी आहे ती उशिरानं सुरू आहे. साधारण अप आणि डाऊन या दोन्ही मार्गाच्या लोकल ज्या मध्य रेल्वेच्या आहेत त्यांना 25 ते 30 मिनिटं उशीर लागतोय. आपल्यासोबत मुंबईकर आहेत, जे मुंबईकर दिवसभर हा सगळा त्रास सहन करून आपल्या कामावर गेले होते, आपल्या घरी परततात, ते मुंबईकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, राग येतो ना सगळ्यांचा, पाऊस सुरू होतो, रेल्वे रखडते, पाणी साचतं. तर पाणी ते साचणार आहे, कारण काय पाण्याची लेवल आहे ना, पाण्याची लेवल म्हणजे ट्रॅक ट्रॅक उंच पाहिजे, ट्रॅकची लेवलच लहान खाली असल्यामुळे पाणी हे साचणार आहे. आज जात नाही, पुढल्या वर्षी जात नाही, प्रत्येक वर्षी जात नाही. प्रशासन त्याला आणखी काय जबाबदार करत, काही करू शकेल? पण राग येतो का, दरवर्षी हेच त्रास सहन करायचे आहेत पावसाळ्यात? राग येत असेल त्याने शहरात राहायचं नाही. शहराचा प्रॉब्लेम असा आहे की तो शहर खाली बसत चालले आणि रस्ते उंच आहे, त्याच्यावर रस्ते उंच असल्यामुळे त्याला तिथे पाण्याच्या ट्रॅकमध्येच येणार पाणी. पाणी ट्रॅकमध्ये आल्यामुळे लोकल प्रवाहावर विस्कळीतच होणार त्याला. किती उशीर झाला साधारण तुम्हाला इथे यायला आणि काय त्रास झाला? नाही, आता आम्ही रेग्युलर 15-20 मिनिटं लेट झालो, नाहीतर 45 मिनिटं आमच्या प्रवासाला लागतात. आता आम्ही 1:15 विटीला येऊन पोहोचलो. दरवेळी पाऊस झाल्यानंतर हे सगळं होत आहे, काय वाटतं तुम्हाला मुंबईकर? हे दरवर्षीच झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय आणि विशेष बोलण्यासारखं तसं काहीच नाही. कारण प्रत्येक वेळ हे पावसाची अशी असल्यामुळे जे रोड आहे, ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सगळं पाण्याचं सगळं. वर्षानुवर्षे मुंबईकर हेच भोगतोय, जो मुंबईकर टॅक्स देतो, कर भरतो, तरीही तो हेच भोगतो. हो, ते कंटिन्यू चालूच आहे ना, ते टॅक्स भरतो, त्याच्यामुळे काय काय हवं म्हणताय? ऍक्च्युली रेल्वेचं नियोजन पाहिजे, रेल्वेचं ट्रॅक हे रोडपेक्षा पण उंचावर पाहिजे. रेल्वेचे ट्रॅक जर उंचावर आले तर रेग्युलर प्रवास होईल. म्हणजे नियोजन रेल्वेचं नाही, रेल्वेचं नियोजन नाही त्याला. नक्कीच मनुष्य, आपण पाहतोय की रेल्वेचं नियोजन नसल्याचं आहे मुंबईकरांचं म्हणणं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेनं नालेसफाई जी आहे ती मान्सूनपूर्व केली असल्याचं म्हटलं होतं. महापालिकेनं म्हटलं होतं की आम्ही 100% नालेसफाई केलेली आहे असा दावा केला होता, पण प्रत्यक्षात आपण पाहतोय की 2 दिवस हा पाऊस सुरू आहे, त्या पावसाने अक्षरशः मुंबईकरांची दाणादाण उडवलेली आहे. पाऊस पडणार असल्याचा दावा केलेला आहे. सीमा, ज्या पद्धतीने तू लोकांशी बोलते तर त्यांचं असंच म्हणणं की रोज मरे त्याला कोण रडे, दरवर्षी आम्हाला ह्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं, कोणाला दोष देणार, ही त्यांची अतिशय उद्विग्न अशी प्रतिक्रिया येते. पण आता पुढचे काही दिवस असाच पाऊस पडणार आहे, साधारणतः आठवडाभर असा पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय. प्रशासनाला सुद्धा म्हणणं आहे की म्हणजे आज जे महापालिका आयुक्त जे म्हणाले की त्यांचं अगदी हास्यास्पद म्हणणं होतं, त्यांनी सुद्धा ही सगळी जबाबदारी झिडकारलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी खंत वाटण्यासारखी गोष्ट आहे, कारण महापालिका प्रशासन जर अशा पद्धतीनं म्हणत असेल की मुंबई तुंबलीच नाहीये तर खरं तरी खंत वाटण्यासारखीच गोष्ट आहे, कारण ज्या महापालिका प्रशासनावरती संपूर्ण मुंबईचा कारभार अवलंबून आहे, प्रत्येक मुंबईकराचं जे काही बाहेरचं दैनंदिन जीवन असतं ते या महापालिका प्रशासनावरती अवलंबून असतं. सगळ्यात जास्त आर्थिक खरं तर बजेट असलेली ही प्रशासन आहे, ही महापालिका आहे, पण असं असताना महापालिका प्रशासनानं मुंबई तुंबली नाही असं म्हणत आपली जबाबदारी जी आहे ती पुरेपूर झटकलेली आहे. सकाळपासून आपण पाहतोय मुंबईकर कशा पद्धतीनं कसा त्रास सहन करत, रेल्वेचा असेल, रस्त्याचा असेल, पाण्यातून मार्ग काढत काढत प्रत्येक जण आपल्या कामावर पोहोचलेला आहे. आता पुन्हा एकदा घरी जातानाही त्यांना तोच त्रास सहन करायचा आहे.
कारण पुन्हा एकदा मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, गाड्या पुन्हा एकदा उशिरानं सुरू आहेत, त्यामुळे खरं की दोष नक्की कोणाला द्यायचा आणि दोष देऊन तरी काय होणार आहे अशी अगदी वाईट प्रतिक्रिया जी ती मुंबईकरांची निघते. कारण दरवर्षी जो प्रकार होतो तोच प्रकार यावर्षी झाला. हिंदमाताचं जर आपण म्हटलं तर गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी ब्रिटानिया हे पंपिंग स्टेशनचं उद्घाटन जे आहे ते सत्ताधारी पक्षानं केलं होतं. त्याचं एकच महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे हिंदमातातलं पाणी साचणार नाही, तुंबणार नाही. पण प्रत्यक्षात आपण पाहतोय की हलकासा पाऊस वारंवार प्रशासनानं दावा करून जैसे तीच परिस्थिती दरवर्षी पावसात बघायला मिळते, यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती बघायला मिळाली. सर्वसामान्य मुंबईकर मात्र पूर्णपणे हताश झालेला आहे. दरवेळी आम्हाला याच परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग आता दोष तरी कोणाला द्यायचा हाच सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारतोय. दुसरी